तुमच्या सरकारचे पाठीमागे बसलेला कार्यकर्ता आहे आणि पहिल्यांदाच त्यांची संधी मिळाली त्याबद्दल सन्माननीय व्यासपीठ यांचे मी आभार मानतो. कारण सगळ्यांची नाव काय घेता येणार नाही, माझ्या ओळखीचेच नाहीत, काही बाहेर राज्यातून आले, त्यांच्यासाठी एका जोरदार टाळ्याने स्वागत करावं. आणि त्यांच्या मिसेस या पण इथं उपस्थित आहेत, त्यांच्यासाठी नेटवर्क मार्केटिंग हा विषय म्हटली थोडं लोकांना त्याच्याबद्दल निगेटिव्ह पण आहे मार्केटमध्ये, तर नेटवर्क मार्केटिंग मध्ये पैसे मिळतात असे किती लोकांना वाटतं? हात वर करा प्लीज. 100% नेटवर्क मार्केटिंग मध्येच लोक मोठी झाली. आता जर उदाहरण घेतलं, यादव सर माझ्या गावापासून साधारणतः 20 किलोमीटर असेल, पर डे 42,000 रुपये, नॉट अ जोक, महिना 12 लाख रुपये. ही संधी नेटवर्क मार्केटिंग मध्ये 100% सगळ्यांना येते, पण त्याने ती स्वीकारायची का ना स्वीकारायची हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. ती संधी आज आपल्यासाठी उपलब्ध केली नवले सरांनी, आणि त्या संधीचं जर सोनं करायचं असेल तर YTR बरोबर 42,000 रुपये म्हणजेच 12 लाख रुपये कमवले अगदी 3 वर्षांमध्ये 1 करोड रुपये. म्हणजे ही ताकद जी आहे कसोटीची नाही, कसोटी 5 दिवस चालायची, पण आज आले 2020. जर या 2020 चालेल त्या बेस मध्ये उचलले ट्रेडिंग बेस मध्ये नवले